स्वागत है आपका मेरे चैनल में आप तक डिजिटल में। हम अभी मौजूद है अनुराधा अतुल चौहान ताई के घर पे और अभी इनको कल ही बीजेपी की तरफ से फुलमरी विधानसभा से टिकट फाइनल हुआ है और जल्लोष का माहौल है यहाँ पे। सब शुभकामनाएं देने के लिए उनको पहुँच रहे। आइए उनसे जानते हैं थोड़ा उनका राजनीति का सफ़र हमारे दर्शकों के लिए। ताई स्वागत है आपका हमारे चैनल में। किस तरीके से आपने बीजेपी का टिकट हासिल किया है, आपका थोड़ा राजनीति? म्हणजे राजनीती म्हणजे कामाची सुरुवात ही एक सामाजिक कार्य म्हणून झालेली आहे। राजकीयाचा अनुभव नव्हता आणि तसं कशी पार्श्वभूमी पण कुटुंबामध्ये नव्हती। सामाजिक कार्य करण्याची आवड होती आणि सामाजिक काम करत असतानाच ते राजकारणाशी जोडल्या गेले। किती वर्ष तुम्हाला राजकारणामध्ये? 12 वर्ष झालीत मी सामाजिक कार्य करत आहे। आता बीजेपीने इतकी मोठी जिम्मेदारी तुमच्या खांद्यावर दिलेली आहे, कशी पूर्ण होणार, कशी मेहनत करणार तुम्ही आता विधानसभा इलेक्शन? फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि ह्या मतदारसंघावर माननीय बागडेनानांनी नितांत प्रेम केलेलं आहे आणि विकाससुद्धा या मतदारसंघामध्ये मान्य नाना असतील, मान्य रावसाहेबदादा दानवे असतील यांच्या माध्यमातून ह्या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकास कामं झालेली आहेत। त्यामुळे इथे भारतीय जनता पार्टीची ताकद मोठी आहे आणि कार्यकर्त्यामध्ये सुद्धा प्रचंड उत्साह आहे। जेव्हा तिकीट तुम्ही आव्हान नाही वाटणार, काही मोठे नाव पण समोर आले होते की यांना तिकीट भेटणार आहे पण तुम्हाला तिकीट भेटला, हे कसं शक्य झालं? तो एक नारी शक्तीचा सन्मान। मी भारतीय जनता पार्टीचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते की कालच्या पहिल्याच यादीमध्ये 13 महिलांना उमेदवारी जाहीर केली, तर हा आमच्या नारी शक्तीचा सन्मान भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। लाडकी बहीण ही फक्त म्हणण्यासाठीच नाही तर खरंच बहिणी लाडक्या आहेत हे आपण आजचा कालचा जर निर्णय बघितला तर त्याच्यावरून आपल्याला दिसून येतं। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे खूप खूप मनापासून सर्व नारी शक्तीच्या वतीने आभार मानते। तुम्ही आता लाडकी बहिणीचा प्रश्न काढला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती फायदा होणार आहे लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये बीजेपीला? नाही, हा या योजनेचा प्रचंड फायदा आपल्या या महाराष्ट्रामध्ये होणार आहे, कारण ह्यामध्ये महिलांचा सन्मान आहे। आजपर्यंत महिलांचा एवढा विचार कुणीच केलेला नव्हता आणि त्यामुळे महिलांमध्ये एक उत्साहाचं एक आनंदाचं वातावरण आहे आणि त्यांना हा सन्मान मिळाला, त्यांचा विचार आज युती शासनाने केला, त्याबद्दल महिलांच्यामध्ये प्रचंड उत्साह या निवडणुकीमध्ये आहे। एक प्रश्न असा होता की मागच्या वेळी शिवसेना आणि बीजेपी एकत्र होते, युती होती, आता वेगळे वेगळे, म्हणजे शिवसेनेमध्ये 2 गट झालेले, तो किती काटीची टक्कर होणार आहे फुलंब्रीमध्ये? आता निवडणुका म्हटल्यानंतर प्रतिस्पर्धी असतातच, पण हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असल्यामुळे आणि परंपरेने पहिलेपासून भारतीय जनता पार्टीची सीट लढवत असल्यामुळे ते फारसं हे आव्हान नाही। फुलंब्रीमध्ये पहिल्यांदा महिलांना तिकीट दिले जातात बीजेपीकडून, तो तुम्हाला काय वाटतं किती प्रतिसाद तुम्हाला भेटेल आणि किती लीडनी तुम्ही येणार यावेळी? फुलंब्रीमध्ये महिलांना मला संधी मिळाली तर निश्चितच लाडक्या बहिणीच्या पाठीशी सर्व लाडके भाऊ खंबीरपणाने उभे असतील, त्यामुळे याची मला खात्री आहे। नानाचा कसा सपोर्ट राहणार आहे? नानांचा पूर्वीपासूनच सपोर्ट आहे, अजूनही आहेच आणि नानांचं मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभणार आहे। ये थे अपने साथ में फुलंब्री विधानसभा के उम्मीदवार ताई, और अभी देखते हैं जैसे महाराष्ट्र के अंदर अभी पूरी तरह के से जो है तो एक कांटे की टक्कर देखने को मिलेंगी। कांटे की टक्कर में इसलिए कह रहा हूँ कि जैसे शिवसेना थी उसके 2 गुट हो चुके हैं, कांग्रेस के राष्ट्रवादी के 2 गुट हो चुके हैं, तो जहाँ पे 2 कैंडिडेट होना चाहिए था वहाँ पर अब 4 कैंडिडेट है, तो कैंडिडेट को भी बहुत पूरी तरीके से जान तोड़ मेहनत करना है और अपने पक्ष को आगे लेकर जाना है। तो देखते आने वाला अभी आगे विधानसभा में इलेक्शन में क्या होता है। मैं असगर अली, आप देख रहे हैं आप तक डिजिटल न्यूज़।